नंदिनीचं लग्न होऊन 1 वर्ष झालं होतं। ती स्वभावाला अगदी भोळी होती। तिचा नवरा एका खाजगी बँकेत नोकरीला होता। लग्नाच्या काही दिवसातच नंदिनीला तिच्या नवऱ्याचा व सासरच्या मंडळींचा स्वभाव लक्षात आला होता। तिची सासू प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीत चूक काढून तिला टोमणे मारत असायची। हे काम फक्त सासूच नाही तर तिचे सासरेही करायचे। तिच्या माहेरी खूप गरिबी होती, त्यामुळे ती त्यांना काहीच बोलायची नाही। ती सर्व मुकट्याने सहन करायची। जेव्हा नंदिनीला पाळी यायची तेव्हा तिची सासू एक स्त्री असूनही तिला समजून न घेता तिला त्या दिवसात जास्त काम करायला लावायची। नंदिनी पोटदुखीने हैराण व्हायची। तेव्हा तिची सासू तिला म्हणायची की जास्त नाटक करू नकोस, आम्हाला काही या गोष्टी झाल्या नाहीत का? आणि हे सर्व तिचा नवरा राकेश मुकाट्याने बघायचा। तो त्याच्या आईला एकही शब्द बोलायचा नाही। त्या 4 दिवसात नंदिनीची सासू तिला तिच्या नवऱ्यापासून दूर ठेवायची, दुसऱ्या रूममध्ये झोपायला लावायची। असं सर्व सहन करत करत वर्ष उलटून गेलं। आता नंदिनीला दिवस गेले। या दिवसातही हवी तशी काळजी तिची घेतली जात नव्हती। नंदिनी मात्र सर्वांची व्यवस्थित काळजी घेत होती। आता नंदिनीला 9वा महिना लागला होता। पुढच्या काही दिवसातच तिची प्रसूती झाली। तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला होता। नंदिनीच्या माहेरची परिस्थिती खूपच नाजूक होती, म्हणून तिची डिलिव्हरी तिच्या सासरच्या मंडळींनीच केली। काही दिवसानंतर तिचे सासरची मंडळी टोमणे मारू लागले की पहिली डिलिव्हरी ही आईवडिलांकडे असते, पण डिलिव्हरी ही आम्हीच केली, तुझ्या आईबापाने काय केले? पण यावर नंदिनी त्यांना काहीच बोलत नव्हती। तिने तिच्या मुलीचं नाव ओवी ठेवलं होतं। ओवी आता 5 वर्षांची झाली होती, पण अजूनही नंदिनीने दुसऱ्या बाळाचा विचार केला नव्हता। तिला वाटायचं की मुलगा झाला तर तोही बापासारखाच होईल, मग त्यामुळे तिने दुसरं मूल होऊच दिलं नाही। काही वर्षांनी नंदिनीची सासू आजारी पडली, तेव्हा तर मुलीपेक्षाही जास्त सेवा नंदिनीने त्यांची केली होती, पण काही दिवसांनी त्यांचे निधन झालं। आता तिचे सासरेही बरेच वृद्ध झाले होते। सासू गेल्याच्या 1 वर्षांनी तिचे सासरेही गेले। आता घरात हे तिघेच होते। जेव्हा कधी नंदिनीला पाळी यायची तेव्हा तिचा नवरा कधीच तिची काळजी घ्यायचा नाही किंवा तिला कधी तो विचारायचाही नाही। तो फक्त तिच्यावर हुकूम करत असायचा। एवढंच नाही तर त्या दिवसांमध्ये तो तिच्यासोबत अतिशयोक्तही करायचा। ती मात्र त्रासात तळमळत असायची। हे सर्व ती मागील कितीतरी वर्ष सहन करत आली होती। आता तिची मुलगी ओवी 14 वर्षांची झाली होती। राकेश ओवीला खूप जीव लावायचा। ओवीला जराही खर्चाटलेलं त्याला चालायचं नाही, तो तिचे सर्व हट्ट पुरवायचा। एक दिवस नंदिनीची आई खूप आजारी होती, त्यामुळे नंदिनी तिच्या माहेरी गेली होती। ओवीला मात्र राकेशने नंदिनीसोबत जाऊ दिलं नव्हतं, कारण तिथं माझ्या मुलीला राहायला आवडणार नाही असं त्याचं म्हणणं होतं। त्यामुळे ओवी त्याच्याकडे घरीच होती। एक दिवस ओवी बाहेर तिच्या काही मैत्रिणींसोबत खेळायला गेली होती। खेळत असतानाच अचानक ती पळत पळत घरात आली व येताच ती बाथरूममध्ये गेली। असं ओवीला पळतच घरात आलेलं पाहून राकेश तर घाबरलाच होता। त्याला काही कळत नव्हतं की हिला नेमकं काय झालंय ते। तेव्हा राकेश तिला विचारतो, काय झालं ओवी? पण ती काही बोलत नाही। बाळा बोल ना, काय झालं? अशी बाथरूममध्ये का बसलीयस आणि तू का रडतीयस? राकेशचा आवाज ऐकूनही ओवी काहीच बोलत नव्हती। ओवीला असं शांत शांत पाहून राकेश बाहेर तिच्या मैत्रिणीला विचारायला जाणार, पण तेवढ्यातच त्याला फरशीवरती रक्ताचे डाग दिसले। मग राकेश पुन्हा ओवीजवळ गेला आणि तिला विचारलं, बच्चा तुला काही लागलं आहे का? तेव्हा ओवी म्हणते की बाबा तुला नाही कळणार मला काय झालंय ते। राकेश परत तिला म्हणतो, बाळा मी तुझा बाबा आहे, मला कसं नाही कळणार, सांग बरं। तेव्हा ओवी म्हणते की बाबा मला पिरियड्स आले आहेत। राकेश एकदमच चमकतो व मनात बोलतो, म्हणजे ते रक्ताचे डाग? मग मला कसं कळणार? तसंही ओवीला पहिल्यांदाच पिरियड्स आलेले असतात, तेव्हा त्याच्यातला हळवा बाप जागा होतो। राकेश पुन्हा ओवीला म्हणतो, तू थांब काळजी करू नकोस, मी काहीतरी करतो। तेव्हा राकेश पटकन नंदिनीचं कपाट उघडतो, त्यात बघतो की पॅड्स आहेत का, पण त्याला काही सापडत नाही। तो पटकन मेडिकल स्टोअरमध्ये जातो व पॅडचे पॅकेट्स घेऊन येतो। ते पॅकेट व ओवीचे कपडे तो तिला देतो। तेवढ्याच शेजारच्या मावशी घरी येतात। राकेश पटकन त्यांना ओवीबद्दल सांगतो। मावशी बोलतात की राकेश तू काही काळजी करू नकोस, मी ओवीला सगळं सांगते। राकेश मावशीला म्हणतो की तुम्ही तिच्याकडे जा, तोपर्यंत मी तुम्हाला चहा बनवून आणतो। चहा करत करत तो नेटवर सर्व माहिती सर्च करतो। त्याला हे सगळं नव्याने कळत असतं। तेव्हा त्याला समजतं
की या दिवसात एका स्त्रीच्या शरीरात किती बदल होत असतात आणि तिला किती त्रास होत असतो। पण आपण तर अशा दिवसात नंदिनीला काही विचारत पण नाही, उलट ती काही बोलायला गेली तर तिलाच ओरडतो, काय नाटकं असतात तुमची म्हणून। राकेशला आपल्या वागण्याचे वाईट वाटते। तो ठरवतो इथून पुढे आपण या दिवसात ओवी व नंदिनीला शक्य तितका आराम द्यायचा। तो या सर्व विचारात असतो तेवढ्यात मावशी येतात व बोलतात, राकेश मी ओवीला सगळं सांगितलं आहे। राकेश त्यांचे आभार मानतो व दोघींना चहा देतो। ओवीला म्हणतो, तू आराम कर आता, मी नंदिनीला फोन करतो। ओवी रूममध्ये जाते तेव्हा राकेश नंदिनीला फोन करतो व सगळा घडलेला प्रकार सांगतो आणि नंदिनीची मनापासून माफी मागतो आणि म्हणतो, खरंच एका मुलीचा बाप झाल्याशिवाय कळत नाही की बायकांना काय काय त्रास होतो ते। नंदिनीला राकेशचे बोलणे ऐकून खूप आनंद होतो की मुलीमुळे का होईना राकेशमध्ये चांगला बदल झाला। राकेशचं नंदिनीसोबत अशा वागण्याला जेवढा तो जबाबदार आहे तेवढीच त्याची आईही, कारण त्यांनी राकेशला या सर्व गोष्टींबद्दल वेळीच समजवायला हवं होतं की ह्या दिवसात आपल्या बायकोची काळजी घ्यायला हवी, तिला समजून घ्यायला हवं। पण त्यांनी एक स्त्री असूनही एका स्त्रीला समजून घेतलं नाही। खरं तर प्रत्येक बापाने मुलीच्या पहिल्या पाळीत त्याचं कर्तव्य समजून तिच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर केल्या पाहिजे आणि समजून सांगितल्या पाहिजे। प्रत्येक घरातील सासूने व नवऱ्याने या काळात आपल्या बायकोला समजून घेतले पाहिजे। न सांगता ती ज्याप्रकारे आपली काळजी व आपल्या घरच्यांची काळजी घेते, तसंच रोज तर नाही पण कधीतरी तिची काळजी नक्की घ्यायला हवी। प्रत्येक पुरुषाने आपल्या घरातील स्त्रीचा सन्मान करायला हवा। मंडळी, कशी वाटली मग कथा? कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। ऐकत रहा मनाचे बोल।